नवाब मलिकांनी या पत्रकार परिषदेपूर्वी आणखी एक ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे. मलिकांनी आता एक पत्र ट्वीट केले. या पत्रात 26 प्रकरणांमध्ये एनसीबीनं कशी फसवणूक केली याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. नेमकं या पत्रात काय आहे, मलिकांचं हे स्पेशल 26 प्रकरण नेमकं काय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. नवाब मलिकांचा नवा लेटर बॉम्ब. मलिकांनी बाहेर काढली स्पेशल 26 प्रकरणं. एनसीबी पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक एनसीबी आणि विशेषतः समीर वानखेडे यांच्या विरोधात दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहे. आता मलिकांनी एक पत्र ट्वीट केले. हे पत्र त्यांना एका एनसीबी अधिकाऱ्यानंच पाठवलं असल्याचा दावा त्यांनी केलाय. या पत्रात अनेक दावे करण्यात आलेत जे पाहिल्यानंतर तुम्हीही चक्रावून जाल. एनसीबीनं गेल्या 2 वर्षात अंमली पदार्थांच्या अनेक प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे, पण या सगळ्या कारवायांवर या पत्रातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. विशेष म्हणजे या पत्रात 26 प्रकरणांची यादीच जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे हे स्पेशल 26 एनसीबीला पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात उभं करतंय. मलिकांनी या आधीही एनसीबीच्या कार्यपद्धतीवर अनेक आरोप केले होते. या पत्रातही कथित एनसीबी अधिकाऱ्यानं हाच धागा पुढे पकडत आरोपांचा सिलसिला कायम ठेवलाय. एनसीबी मध्ये चुकीच्या पद्धतीनं काम सुरू आहे, शिवाय अंमली पदार्थांच्या प्रकरणात अनेकांना अडकवलं जात आहे असं या पत्रात सांगण्यात आलंय. एनसीबीनं बॉलिवूड कलाकारांवर केलेल्या कारवाईवरूनही अनेक खुलासे या पत्रात मांडण्यात आलेत. बॉलिवूड कलाकारांवर खोट्या केसेस दाखल करत समीर वानखेडे आणि मल्होत्रा यांनी कलाकारांकडून कोट्यवधी रुपये उकळले असल्याचा गंभीर आरोपही पत्रातून करण्यात आलाय. कार्डेलिया क्रूज कारवाई बाबतही अनेक गौप्यस्फोट करण्यात आलेत. कार्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणाचे पंचनामे एनसीबी कार्यालयात करण्यात आले. भाजपच्या इशाऱ्यावर त्यांच्या 2 कार्यकर्त्यांनी समीर वानखेडेशी संगनमत करून ड्रग्स प्लांट केला. क्रूजवर एनसीबी कर्मचारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या सामानातून लपवून ड्रग्ज नेले. संधी साधून हे ड्रग्ज क्रूजवरील लोकांच्या सामानात ठेवण्यात आले. समीर वानखेडे 1 महिन्यापासून केपी गोसावी आणि मनीष भानुशालीच्या संपर्कात होते. क्रूजवर जेवढी लोक पकडली गेली त्यात सर्वांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आलं. परंतु त्याच रात्री दिल्लीहून फोन आल्यानंतर ऋषभ सचदेव, प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाला यांना सोडून देण्यात आलं. हे संपूर्ण प्रकरण खोटं असून वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते प्लान केलंय. या सोबतच एनसीबीवर इतर अनेक आरोपही करण्यात आलेत. या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन राज्य सरकारनं चौकशी आयोग नेमून सत्य बाहेर काढावं अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे. मलिकांनी समोर आणलेलं हे पत्र आणि त्यात करण्यात आलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखीनच वाढलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. Thank you.